हिमालय पर्वतरांगांमधील उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून विकास साधण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. केदारनाथ मंदिर परिसरातल्या विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. केदारनाथ आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल पंतप्रधानांना विश्वास. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश. कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदेनिमित्त घरोघरी उत्साही वातावरण. पाडवा पहाट कार्यक्रमांनी दिवसाची सूरमयी सुरुवात. सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा. देशातल्या 500 अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या वेगवान होणार. प्रवासाचा कालावधी 2 तासांपर्यंत कमी. आणि भारतीय संघात 19 वर्षाखालील आशिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातल्या आदित्य ठाकरे, अथर्व तायडे आणि दर्शन नळकांडे यांची निवड. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सह्याद्री वाहिनीच्यातर्फे आमच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांचा विकास होण्याच्या अमाप संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून घेतला तर उत्तराखंडमधलं केदारनाथ एक आदर्श तीर्थक्षेत्र बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हिवाळ्याच्या तोंडावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज मंदिराला भेट दिली आणि भगवान शंकराची विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. केदारनाथ उत्तम तीर्थक्षेत्राबरोबर एक उत्तम पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित होईल असं ते म्हणाले. विपुल निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या भागामध्ये साहसी खेळांचं केंद्र बनण्याची क्षमताही आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. हमारे यहां पहाड़ों में कहावत बड़ी पुरानी है, पहाड़ का एक स्वभाव होता है, पहाड़ की जवानी और पहाड़ का पानी कभी पहाड़ के काम नहीं आता है. हमने बीड़ा उठाया है ये कहावत बदलने का. पहाड़ की जवानी को पहाड़ को काम आनी चाहिए और पहाड़ का पानी भी पहाड़ को काम आना चाहिए. उसी पानी से बिजली पैदा होनी चाहिए, उसी पानी पर एडवेंचर टूरिज्म चलना चाहिए, उसी पानी पर वाटर स्पोर्ट्स चलना चाहिए, उसी पानी पर टूरिज्म के नए नए क्षेत्र विकसित होने चाहिए और दुनिया भर की जवानी को निमंत्रण देने का सामर्थ्य उस पानी में हो और पानी जो कभी पहाड़ के काम नहीं आता था वो पानी पहाड़ के लिए काम आ जाए. जो जवानी पहाड़ से उतर करके नीचे मैदानी कालों में चली जाती है रोजी रोटी की तलाश में, हम पहाड़ों में वो ताकत पैदा करें ताकि हमारी जवानी को कभी पहाड़ छोड़ने की नौबत ना आए. पंतप्रधानांनी केदारनाथ इथं आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासह 5 पुनर्बांधणी आणि विकास प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. 2013 आलेल्या प्रलयंकारी पुरानं केदारनाथ परिसरातल्या घरांचं आणि विविध वास्तूंचं नुकसान झालं होतं. केदारपुरीच्या पुनर्निर्मितीसाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली. उत्तराखंडच्या जनतेमध्ये असलेल्या शिस्तप्रिय वृत्तीची त्यांनी प्रशंसा केली. उत्तराखंडच्या प्रत्येक कुटुंबातला किमान एक सदस्य सैनिक असल्यानं शिस्तप्रिय वृत्ती इथल्या जनतेच्या रक्तातच आहे असं पंतप्रधान म्हणाले. अफगाणिस्तानात काबूल इथं एका मशिदीत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात सुमारे 30 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. 7वा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला. या संपाविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं निकाल देताना कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असे निर्देशही दिले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीनं 2 दिवसात अहवाल द्यावा असंही न्यायालयानं सांगितलं. आज 4थ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यापूर्वी या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकार आणि राज्य परिवहन महामंडळानं एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी यापूर्वी 3 समित्या स्थापन झाल्या तरीही प्रश्न सुटलेला नाही असं एसटी महामंडळानं आज न्यायालयात सुनावणी दरम्यान सांगितलं. दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यानं कामगारांनी आजही संप सुरूच ठेवला. 7वा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी यासाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. आज कार्तिक शुक्ल प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा आजचा दिवस दिवाळी पाडवा. आज विक्रम संवत 2074 आणि महावीर जैन संवत 2554 प्रारंभ. आजच्याच दिवशी गोवर्धन पूजा आणि अन्नकूटही केला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काल पूजन केलेल्या वह्यांवर आजपासून व्यापारी लेखनाला प्रारंभ करतात. आजच्याच दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. बलिप्रतिपदेचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते तसंच शुभ कार्याचा प्रारंभही केला जातो. आज बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीनं बळीराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्र काढून त्यांची पूजा केली जाते आणि प्रार्थनाही केली जाते. भगवान श्रीकृष्णानं गोकुळात असलेल्या गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो हे ज्ञान गोकुळवासियांना दिलं त्यामुळे आजच्या दिवशी गोवर्धन पूजाही केली जाते. आजच्या दिवशी अन्नकूट करण्याची प्रथाही प्रचलित आहे. गावातील प्रत्येकजण एक एक खाद्यपदार्थ मंदिरात आणतो त्यानंतर आणलेले सर्व पदार्थ एकत्र करून देवाला नैवेद्य अर्पण केला जातो आणि हे पदार्थ प्रसाद म्हणून घेतले जातात. आजच्या दिवशी कालभैरवाची पूजाही करण्याची प्रथा आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी आज अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमुळे दिवसाची सुरुवात सुरेल झाली. पुण्यात शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं बालगंधर्व मंदिर सभागृहात आज बलिप्रतिपदेच्या निमित्तानं महोत्सव प्रबोधन दिवाळी पहाटेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते शिवस्पर्श अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शाहीर राजेंद्र कांबळे यांचा विद्रोही जागर हा शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात आला. तुम्हें तारने वाले पैरों पैरों के 33 करोड़ भगवान हैं, फिर भी ये देश परेशान क्यों है? ये भारत तेरी असली पहचान क्या है? पूरे विश्व में बुद्ध का नाम है, पूरे भारत में बलिराजा का नाम है, यही तो भारत की शान है. बुद्ध जन्मानी उतरन वाली मुंबईत गोरेगाव इथं मसुराश्रम आणि संस्कार भारती यांच्यातर्फे दीपावली स्वरप्रभात कार्यक्रम सादर झाला. सुनीता टिकरे यांच्या गायनानं रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. आजच्या दिवाळी पाडव्यानिमित्त ठाण्यात आझादनगर शिवसेना शाखा तसंच आनंद पार्कच्या संयुक्त विद्यमाने स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात विविध राज्यातून आलेल्या साधूसंतांचा वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच यावेळी स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. तृतीयपंथीय वृद्धांची सोय व्हावी त्यांना कायमस्वरूपी आश्रय मिळावा या उद्देशानं तृतीयपंथीयांनी आपल्या कमाईतून पुणे शहरातल्या गणेश पेठ इथं मठ उभारला असून दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर आज या मठाची सुरुवात झाली. ख्वाजा सराओ का डेरा मंगला मुखियो का दय्यार असं या मठाचं नाव आहे. या मठात वायफाय इंटरनेटसह अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. समाजानं नाकारल्यानंतर तृतीयपंथीयांनी गणेश पेठ इथं घरं बांधली होती मात्र घरं जुनी आणि पडीक झाल्यामुळे तसंच इथं आश्रयासाठी येणाऱ्या तृतीयपंथीयांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांनी सर्वांनी मिळून त्याच ठिकाणी स्वतःच्या कमाईतून हा मठ उभारला. आजपासून या मठात 40 वर परिवार राहणार आहेत.
जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोला जिल्ह्यातले लोणागरा इथले वीरपुत्र सुमेध गवई यांना आदरांजली म्हणून काल गावातल्या प्रत्येक घरात दिवाळीचा एक दिवा शहीद गवई यांच्या नावानं लावण्यात आला. प्रत्येक घरात एक दिवा शहीद गवई यांच्या नावानं तेवत ठेवून गावकऱ्यांनी या वीरपुत्राला अनोखी आदरांजली वाहिली. शहीद गवई यांच्या प्रेरणेनं त्यांचा भाऊ शुभम देखील देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाला आहे. प्रत्येक घरात दिवा लावून तसंच फटाके न फोडता लोणागरा इथल्या ग्रामस्थांनी ही दिवाळी शहीदांना समर्पित करून नवीन पायंडा पाडला आहे. आमच्या गावामध्ये सुमेध शहीद झाला हे बातमी कळताच सर्व गावकऱ्यांनी कसोटीने सहकार्य केलं, सुनिवत दिली. जे दुःख होतं ते त्यांना आठव दिलं नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो गाववालेचे. कारण तो काळ फार कठीणचा तो सावरला गेला. दुःखाचा डोंगर या गावावर कोसळलेला आहे, तरीही हा सण म्हणून किंवा त्याचं स्मरण म्हणून त्याची आठवण म्हणून या गावातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी प्रत्येक घराने एक दिवस सुमेधच्या नावाने पेटवण्याचं ठरवलेलं आहे. त्याची ती आठवण म्हणून एक राष्ट्रीय आठवण म्हणून या पद्धतीने आज हे संपूर्ण गाव दिवाळी साजरी करत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्यानिमित्त नाशिकमधल्या पंचवटी इथल्या बळीराजा मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना यावेळी भाविकांनी केली. पंचरंगी रांगोळीनं बळीची प्रतिमा काढून त्याची पूजाही केली. यानंतर दीपोत्सव आणि आतषबाजी करण्यात आली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर विश्वस्तांनी भाविकांसाठी नियोजन केलं आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा बलिप्रतिपदेचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो आणि या बलिप्रतिपदेच्या सणानिमित्त अनेक माता भगिनी या बळीराजाला ओवाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक शहरातून आज या ठिकाणी सकाळपासून पहाटे 5 वाजता अभिषेक करून बळीराजाची पूजेला सुरुवात झाली. सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी वैयक्तिक कारणांमुळे आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे रणजित कुमार यांनी आपलं राजीनामा पत्र पाठवलं. आपण पदाचा राजीनामा दिल्याचं रणजित कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर 2014 जून महिन्यात रणजित कुमार यांची सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना या पदावर मुदत वाढही देण्यात आली होती. भारतीय रेल्वे देशातल्या 500 अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या वेगवान करणार असून प्रवासाचा कालावधी 2 तासांपर्यंत कमी होणार आहे. रेल्वेच्या येत्या नोव्हेंबरमध्ये जारी होणाऱ्या वेळापत्रकात या गाड्यांच्या नव्या वेळेचा अंतर्भाव करण्यात येईल असं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या महिन्यात दिलेल्या निर्देशानुसार लोकप्रिय रेल्वेगाड्यांचा प्रवासाचा कालावधी 15 मिनिटं ते 2 तासांपर्यंत कमी होईल. विविध स्थानकांवर रेल्वेगाडी थांबवण्याचा कालावधीही निम्मा करण्यात आला आहे. तसंच ज्या स्थानकांवर प्रवासी कमी असतील त्या स्थानकांवर आता या गाड्या थांबणार नाहीत. गाझीपूर वांद्रा टर्मिनस एक्सप्रेस या गाडीच्या प्रवासाचा कालावधी पूर्वीपेक्षा 95 मिनिटं कमी होईल. डेन्मार्क खुल्या सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत पुरुष एकेरी गटात प्रणॉयचा सामना दक्षिण कोरियाच्या सॉन वॉन हो याच्याशी तर श्रीकांतची लढत डेन्मार्कच्या एक्सल स्नॅव याच्याशी होणार आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सायना नेहवालची लढत जपानच्या यामागुची हिच्याशी होईल. 19 वर्षाखालील आशिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातल्या 3 क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. आदित्य ठाकरे, अथर्व तायडे आणि दर्शन नळकांडे या 3 खेळाडूंची निवड झाली असून या तिघांनीही अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 19 वर्षाखालच्या क्रिकेट संघात एकाच क्लबमधल्या 3 खेळाडूंची निवड होणं ही देशातली पहिलीच वेळ आहे. हे तीनही क्रिकेटपटू प्रशिक्षणासाठी उद्या बंगळुरूला निघणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेसाठी भारतीय संघ मलेशियाला रवाना होईल. आमच्या तिघांचं एशिया कप अंडर 19 इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन झालं आहे. त्याबाबत आम्ही खूप आनंदित आहोत आणि आम्ही आज या ECC क्लबवर आलेलो आहे सत्कारासाठी. आम्ही याच क्लबवर आमची सुरुवात केली होती क्रिकेटची. ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे अशा अथर्व तायडे जो आता सध्या विदर्भाचे अंडर 19 कॅप्टन आहे आणि आदित्य ठाकरे हे सरेसपोरो मिडियम पेसर सरेसपोरो आउटस्टँडिंग परफॉर्मन्सच्या भरोशावर हे इंडियाच्या टीममध्ये सिलेक्ट झाले. ही या क्लबची म्हणा की विदर्भातली म्हणू शकतो किंवा भारतातला तर मला नाही माहीत पण तरी
असा इन्सिडेंट हा इतिहासातला पहिलाच शोक असेल की भारताच्या संघामध्ये कोणी एका क्लबचे पोरं एका गावाचे तीन तीन पोरं त्या टीममध्ये आहेत आणि तिन्ही पोरं प्लेइंग इलेव्हन मध्ये राहतीलच. आणि आता पाहूयात हवामान वृत्त. राज्यात येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 किमान 23 नागपूर 35 25 पुणे 32 17 औरंगाबाद 32 19 नाशिक 34 16 कोल्हापूर 30 21 रत्नागिरी 32 25 सोलापूर 33 17 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता डीडी सह्याद्री न्यूज या अकाउंटवर. लाईक करा पेज डीडी सह्याद्री, तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा @DDSह्याद्रीNews. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिमालय पर्वतरांगांमधील उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून विकास साधण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. केदारनाथ मंदिर परिसरातल्या विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. केदारनाथ आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल पंतप्रधानांना विश्वास. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर रुजू होण्याचे आदेश. कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदेनिमित्त घरोघरी उत्साही वातावरण. पाडवा पहाट कार्यक्रमांनी दिवसाची सूरमयी सुरुवात. सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा. देशातल्या 500 अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या वेगवान होणार. प्रवासाचा कालावधी 2 तासांपर्यंत कमी. आणि भारतीय संघात 19 वर्षाखालील आशिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातल्या आदित्य ठाकरे, अथर्व तायडे आणि दर्शन नळकांडे यांची निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.